रावेर तालुक्यातील खेर्डी खुर्द येथे ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक 1 भूखंड 121 1 व 2 वर अतिक्रमण करण्यात आले होते. ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणधारकांची यादी सादर करण्यात आली होती. 35 यादीप्रमाणे जागा वाटप करण्यात येऊन त्यानंतर 14 अतिक्रमणधारकांना व ग्रामपंचायतीच्या ठरावातील उर्वरित लोकांना जागा वाटप करण्यात येत आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागा वाटप करताना पोलीस प्रशासनाचा महिला पोलिसांसह चोख बंदोबस्त होता. तर त्या भागातील इतर ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी दिसून आली. जागा वाटप करताना शासनाने तोंड पाहून जागा वाटप केले आहेत असा आरोप काही ग्रामस्थ महिलांचा होता. ही जागा ही कायम स्वरूपाची तुम्ही देणार का? त्याच्यामध्ये जी रमाई योजना आहे, त्याच्यानंतर घरकुल योजना जी काही आहे ती योजना तुमच्या याच्या पंचायत समितीच्या, त्या योजनांचा लाभ त्यांना मिळेल का? मिळेल. यांना तुम्ही नोटीस दिल्या होत्या का अतिक्रमणधारकांना? नोटीस दिल्या होत्या. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढलं का ग्रामपंचायतीने ते अतिक्रमण काढलं? स्वतःहून काढून काढले. त्यांनी इथे आज रोजी ज्या प्लॅटी वाटप सुरू आहे त्या प्लॅटी वाटप कलेक्टर साहेबांकडून जे आम्हाला आदेश आलेला आहे अगोदर त्या 35 लोकांना देण्यात येतील. नंतर इथे जे प्रॉपर जे अतिक्रमणधारक होते 14 लोक नंतर त्यांना दिले जातील आणि राहिलेल्या शिल्लक प्लॅटी त्यांचा विचार नंतर ग्रामसभेमध्ये घेऊन विचार. आजचे अतिक्रमण लोकांनी स्वतःहून काढलं असं अतिक्रमण खेडी ग्रामपंचायतमध्ये अजून बरंच आहेत का? त्याच्यावर तुम्ही विचार करणार? हो हो, त्याच्यावर विचार करा. विचार करून तुम्ही ते अंमलात आणून अतिक्रमण पूर्ण असा आम्ही ठराव मांडू 15 ऑगस्टला जनरल मीटिंगमध्ये ग्रामसभेमध्ये आणि ते काढू. तिथं तुम्ही कुठल्या प्रतीचा तुमचा जवळचा कार्यकर्ता आहे का किंवा काही आहे असा भेदभाव करणार का तुम्ही? नाही नाही, खरं यादीनुसार असल्यामुळे तिथे भेदभाव करण्याचा काही प्रश्न नाही. अतिक्रमण मध्ये तुम्ही स्वतःहून हे अतिक्रमण काढलं का? स्वतःहून नाही काढलं. तुम्हाला हे अतिक्रमण जे काढलं ते ग्रामपंचायतने काढलं. आज तुम्हाला ग्रामपंचायत 300 square feet जागा देते, त्या जागा घेऊन तुम्ही समाधानी आहात का? आता सरे लोक आहेत, आम्ही बी समाधान जे सरले. हिच्यामध्ये तुम्ही आता जी रमाई योजना आहे त्या योजनेसाठी तुम्ही लाभ घेणार काय आता? आम्हाला जास्त कमीत कमी आम्हाला जास्त 500 square feet जागा पाहिजे होती, कारण आमचा आहे लहान परिवार आणि बाकीच्यांचा आहे मोठा, त्यांचा निभाव कसा होणार? आता तुम्हाला किती जागा मिळते? आता 300 square feet आहे. मग तुमची अपेक्षा किती जागा मिळायला पाहिजे? 500 square feet पाहिजे होती. 500 square feet मध्ये तुम्ही आता काय काय बनवणार? त्याच्यामध्ये काय बनवणार? किचन बनवतील. या संबंधित तुम्हाला ग्रामपंचायतने काही सांगितलं होतं का? मी तुम्हाला 300 square feet देणार असं 300 square feet सांगितलं. मग तुम्ही तसं मागणी केली नाही का की आमचं 300 square feet मध्ये भागणार नाही, आम्हाला याच्यापेक्षा जास्त जागा मिळावी? काय शिल्लक ज्या लोकांना 30 by 50 पलाट भेटली आहे त्यांना पण त्या पलाटी मध्ये पलाटी आहे ना, जायला नाही त्यायला नाही तरी बरोबर बोलते जायला नाही त्यायला नाही बरोबर बोलते. किती वर्षापासून पलाटी पहिल्या तेव्हापासून आम्हाला आधी ओढायला झाडाच्या पलाटी थोडीस आमचा नंबर नाही भेटला. कोणत्याच गोट मध्ये लाभ नाही दादा. जागेसाठी अर्ज केला होता? जागोसाठी अर्ज बी करीसन हे आमचे दाद घेता नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे ग्रामपंचायतीमध्ये चेहरे पाहून कामं होतात? या गावामध्ये जायला पलाटी भेटला त्याचा इन्नकवार करा, 30 by 50 पलाट भेटले जायला, मग आधी त्याचं नाव कशाला पाहिजे? मला नाही भेटते, मी कुठे जाऊ? जायला भेटत नाही त्याला. म्हणणं आहे की ज्यांच्या जो ऑलरेडी खर्चिडी ग्रामपंचायत मध्ये जागा आहे त्यांनाही इथं जागेचा लाभ आणि तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं खिर्डी ग्रामपंचायत कशापासून असं काय आहे? तुम्हाला सांगा तुमचा परिवार किती लोकसंख्या? आमचा परिवार 5 लोक
ना दोन तीन पोरी आमचा एका घरामध्ये सहा जण एका घरामध्ये चार दहा लोक मा घरामध्ये जोड जोड आहे तरी मा पलाटीचा लाभ नाही कुठेच नाही. तुम्ही सरपंच अशी ग्रामसेवकांशी संपर्क नाव घेतली संपर्क केला होता का तुम्ही ग्रामपंचायतशी संपर्क केला असता पवारी केला तर ते नाहीच म्हणता की तुम्ही काय पाऊ पाऊच करतात आता पण म्हणता की पाऊच मग कडलो पाहते ना पहिलो नाव घेणार नाही. तुम्ही तुम्हाला जागा नाही मिळाली तर तुमची आता मागणी काय राहील का? आमची मागणी अमूल्य जागाच पाहिजे. ग्रामच्या समोर तुम्ही काही तुमचं निवेदन देणार का? निवेदन द्यायला तर ते गरीब लोकांना न्याय घेता नाही तुकार घेतले जात नाही. प्रमोद पाटील सह प्रफुल्ल लोले इंडिया न्यूज एक्सप्रेस रावेर.